सिडकोने विकसित केलेल्या खारघर नोड मधील रहिवाशांना आजही अनेक सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे येथील संतप्त रहिवाशांनी अनेकदा लहान मोठे आंदोलने केली, मात्र सिडको प्रशासनाला जाग येत नसल्याने भाजपच्या नगरसेविका लीना गरड आणि हर्षदा उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी शेकडो रहिवाशांनी खारघर येथील सिडको कार्यालयाला टाळे ठोकले. या प्रकरणी मंगळवारी बैठक घेण्याचं आश्वासन सिडकोकडून देण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षांपासून अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या खारघरच्या रहिवाशांचा संतापाचा शुक्रवारी उद्रेक झाला. स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या येथील रहिवाशांचे पाणी संकट अद्याप टळलेले नाही. आज घडीला आठवड्यातून 3-4 दिवस पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. या विरोधात येथील रहिवाशांनी सिडको कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. धरणे भरली असताना अपुरा पाणी पुरवठा का होत आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. 2 तासानंतर अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि पाणी प्रश्नासंदर्भातील मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.